36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत प्रकल्पस्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा हरणबारी तालुका बागलाण येथे करण्यात आलंय। या 3 दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन सोहळा आज हरणबारी येथे पार पडलाय। उद्घाटन समारंभात अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल नरवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांची बैलगाडीतून मिरवणूकही काढण्यात आली आहे। प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते भगवान वीर बिरसा मुंडा क्रीडानगरी नामफलकाचं अनावरण करण्यात आले। यावेळी संघ आणि तालुकांनी हे ध्वजासह संचलन करण्यात आले। यानंतर क्रीडा स्पर्धांची मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ती स्थापित करण्यात आली आहे। उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉक्टर बंसीलाल पाटील कळवण यांनी केले। सहाय्यक प्रकल्प अधिकारी मच्छिंद्र जाधव यांनी प्रमुख अतिथी कविता राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची माहिती दिली आहे। या स्पर्धेमध्ये 4 तालुक्यांचा समावेश केलेला असून यात कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा अशा एकूण 79 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत। या स्पर्धेमध्ये 1286 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय। या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, हँडबॉल तसेच 4x100, 4x400 या संगीत खेळाचा, तर 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर तसेच 3000 मीटर, 5000 मीटर धावणे तसेच उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक या खेळांचा सहभाग घेतलाय। या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाचं संपूर्ण किट वाटप करण्यात आलंय। या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी यथोचित मार्गदर्शन केलं। यावेळी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे मुख्य आकर्षण केंद्रबिंदू असलेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केलंय। विद्यार्थ्यांना खेळामध्ये खूप संधी उपलब्ध असून या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। अध्यक्षीय भाषणात विशाल नरवाडे यांनी प्रकल्पातील खेळाडूंसाठी 400 मीटर ट्रॅक, कबड्डी आणि खो खो खेळांसाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर तसेच प्रशासकीयदृष्ट्या गती देऊन प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी। क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी उपलब्ध असेल असं आश्वासन दिलंय। उद्घाटन समारंभासाठी कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी BM पाटील, नवनाथ जानकर, लेखा अधिकारी SB चौधरी, भगवान निकम, मच्छिंद्र जाधव, सहाय्यक लेखा अधिकारी AM भडांगे तसेच शिक्षण विस्ताराधिकारी RR तोरणे, SC पवार, RS साबळे, SB पाटील, SS चौधरी तसेच प्रकल्प क्रीडा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देवरे, उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, मुख्याध्यापिका वैशाली चव्हाण, विषयमित्र विजय नेटके तसेच रामसिंह राजपूत, इतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोकरे आणि प्रीती पगार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक विकास देवरे यांनी केले। खेळ आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं अतूट नातं आहे। राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील कविता, दिलीप गावित तसेच दिलीप खांडवी, हेमलता गायकवाड, चंदू चावरे यांच्यासारख्या खेळाडूंची नावे चमकत आहेत। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कळवण प्रकल्पात खो खो खेळासाठी स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा प्रस्ताव तसेच धावण्याच्या सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक निर्माण करणार आहे असं मत विशाल नरवाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण यांनी व्यक्त केले। सावरपाड्यातली मुलगी आहे आणि इथं आम्ही खो खो आणि रनिंग इव्हेंटसाठी आलेलो आहोत। आम्ही तसे आतापर्यंत चंद्रपूर या ठिकाणी पण गेलेलो शालेय स्पर्धेला, राज्यस्तरीय स्पर्धा होत्या, आता इथं आम्ही प्रकल्पस्तरीयला पण तशीच कामगिरी दाखवू अशी आम्ही विनंती। आज कळवण प्रकल्पांतर्गत 7 तालुक्यांचा समावेश होतो। कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, नांदगाव आणि मालेगाव आणि बागलाण या 7ही तालुक्यातील आपल्या 40 शासकीय आश्रमशाळा, 39 अनुदान आश्रमशाळा यातील सर्व मुला मुलींचं आपला क्रीडा महोत्सव, प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव साजरा केला जात आहे। हा टोटल 3 दिवसाचा उत्सव असून त्यामध्ये सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ यांचा समावेश आहे। आणि आज आपण या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन
हे हरणबारी शासकीय आश्रमशाळा तालुका बागलान इथे होत आहे। यामध्ये खो खो कबड्डी तसेच आपला रनिंगच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स असतील, रिले असेल, व्हॉलीबॉल असेल, हँडबॉल असेल, अशा वेगवेगळ्या सांघिक खेळांचा समावेश आहे। या सर्व नियोजनामध्ये प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सोबत सोबत सर्व शाळांच्या शिक्षकांचा शिक्षकेतर कर्मचारी। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागुलवटार सटाणा।